हमारी मांगे पूरी करो और ना कुर्सी खाली करो। अरे हमारी मांगे पूरी करो और ना कुर्सी खाली करो। दीपक गुप्ताला मिळालं संरक्षण रद्द झालंच पाहिजे। दीपक गुप्ताला मिळालं संरक्षण रद्द झालंच पाहिजे। दीपक कुमार दीपक गुप्ता झालेले आज गुन्हे त्याची चौकशी करून त्यांना अटक केलीच पाहिजे। दीपक गुप्ता जिल्हा बंदी झालीच पाहिजे। दीपक गुप्ताला मिळालं अंगरक्षक रद्द झालंच पाहिजे। हमारी मांगे पूरी करो और ना खुर्ची खाली करो। अरे हमारी मांगे पूरी करो और ना खुर्ची खाली करो। हमारी मांगे पूरी करो और ना खुर्ची खाली करो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विजय असो। अनिल भाऊ अडकमल तुम आगे पड़ो। हम तुम्हारे साथ है। अनिल भाऊ अडकमल तुम आगे पड़ो। हम तुम्हारे साथ है। मिलिन भाऊ तुम आगे पड़ो। हम तुम्हारे साथ है। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विजय असो। दीपक गुप्ताला जिल्हा बंदी झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। दीपक गुप्ताला जिल्हा बंदी झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। बोला एरोप्लेन वर टाकून त्याचा खडा आज दिनांक 13 रोजी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे लोकशाही मार्गाने सोशल डिस्कशन ठेवूनचा आम्ही आज रोजी माननीय जिल्हाधिकाऱ्यासमोर एक दिवशी निदर्शने करत आहोत। सदरून आमची मागणी अशी आहे की माहिती अधिकार कार्यकर्ता दीपक गुप्ता यांच्यावर असलेले गुन्हे त्याच्या संदर्भात चौकशी करून त्यांना अटक करून जिल्हाबंदी करण्यात यावी अशी आमची प्रमुख्याने पहिली मागणी। आणि दुसरी मागणी अशी आहे का दीपक गुप्ता यांना मिळालेलं जे अंगरक्षक पोलीस आपलं संरक्षण हे लवकरात लवकर काढून त्यांना जिल्हाबंदी करण्यात यावी अशी आमची प्रमुख्याने मागणी आहे। सदुरीन दीपक गुप्ता जे काही आतापर्यंत केलेले त्यांनी माहिती अधिकाराच्या कार्यकर्त्याच्या खंडणी वसूल करून जा सटलमेंट करून जा आतापर्यंत त्यांनी काही आतापर्यंत समाज आणि लोकांसमोर आतापर्यंत त्यांनी काहीच अशा प्रकारे का कुणाला न्याय मिळेल अशा प्रकारे आतापर्यंत त्यांनी काम केलेलं नाही आहे। त्यांनी सरकारी सिव्हिल हॉस्पिटलच्या संदर्भात केलेल्या घोटाळ्याच्या संदर्भात त्यांनी माहिती मागितली त्याच्याबद्दलही काही निष्पन्न झालं नाही। वाळू रेतीवाल्यांच्या संदर्भात त्यांनी केलं त्यांच्याकडून सटलमेंट करून जा त्यांचं काही साध्य झालं नाही। प्लस रिक्षावाल्यांचं आणि आल्टोचे गाडी आल्टोचे संबंध या माध्यमातून त्यांनी त्यांचे साठे लोटे उंचान तरीबी देखील ते आतापर्यंत कोणाला त्याबद्दल मी त्यांनी जनतेसमोर काही त्यांचा अहवाल म्हणून आतापर्यंत त्यांनी काही काढला नाही। तसेच आपल्या रेशन धारकांच्या दुकानाच्या संदर्भात त्यांनी केलेले जे आरोप आहे त्या आरोपाच्या संदर्भात त्या आरोपाच्या संदर्भात देखील त्यांनी आरोप केला आणि रेशन धारकांना रेशन दुकानधारकांना परत त्यांनी स्वतः सांगितलं का पैशाची मागणी केली ते मला त्यांनी पैसे दिले पैसे देत होते अशा पद्धतीने त्यांनी काही केलं तेही काही निष्पन्न झाले नाही। परत मिळालेलं पनिशमेंट वगैरे त्या रेशन धारक दुकानदारांना ते जिल्हाधिकाऱ्याने न्यायपत्रिकेच्या माध्यमातून त्यांना पनिशमेंट दिलेली आहे त्यांच्यावर दंड ठोकलेला आहे अशा प्रकारेने असे दीपक गुप्ताचे कारनामे आणि दीपक गुप्ताला जे मिळालेलं जे संरक्षण आहे त्या आपण पोलीस म्हणजे पोलीस संरक्षण त्या पोलिसाला ते अशा पद्धतीने कामं सांगत असता जेणेकरून तो कोणीतरी त्यांचा कार्यकर्ता अशा पद्धतीने जहरास काढणे चहा सांगणे मुलांना फिरवणे घराचे काही व्यक्ती काही काम असेल ते करावणे अशा पद्धतीने ते अंगरक्षक म्हणून मी का त्यांना ते वागडत आहे। आणि प्लस अधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना काही लोकांना त्या अंगरक्षाच्या माध्यमातून पोलीस अंगरक्षाच्या माध्यमातून ते लोकांना धमकी भरत असता तूने अभी हमारा कुछ नहीं देखा है कुछ नहीं किया है तूने किया नहीं वो मेरे पास मिला हुआ मेरे को अंगरक्षक पोलीस है वो तुम्हारे को गोड़ा झालेगा अशा पद्धतीने ते बेताल वक्तव्य करत असता आरेवारेची भाषा करत असता त्याच्या अनुषंगाने आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे
युवक महानगर आघाडीतर्फे जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन सांग या आज पद्धतीने आमचं आज निवेदन आहे। तसंच एक प्रमुखाने मागणी आहे आमचे महानगराचे अध्यक्ष माननीय अश्वमान अनिलजी भाऊ अळकमोल हे गेल्या सात तारखेपासून बेमुदत साखर उपोषणात बसलेले आहे। या उपोषणाला आतापर्यंत आम्हाला काही न्याय मिळाला नाही। त्यांच्या मागण्या काही आमच्या मागण्या आतापर्यंत काही पूर्ण झालेले नाही। पोलीस प्रशासनाने आमच्या मागण्यांनाही पूर्ण न केल्यास येणाऱ्या उद्यापासून आम्ही उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल हे प्रशासनाने दखल घ्यावी। त्याच्यामध्ये आमचं थुथू आंदोलन राहील, जुटे मारो आंदोलन राहील, रास्ता रोको असेल, आपले साक्षरी मोहीम असेल, अशा पद्धतीने आम्ही ते आंदोलन छेडणार आहे। आम्ही आंदोलन छेडण्याचं कारण काय, दीपक गुप्ता एवढा काही मोठा माणूस नाही आहे, दीपक गुप्ता काही एवढा मोठा सामाजिक नेता काही सामाजिक मोठा कार्यकर्ता नाही आहे, आम्ही काही त्याला मोठं करत नाही। फक्त आम्ही त्याचं करलेलं त्याची दडपशाही, हुकुमशाही, दादागिरी त्याच्या संदर्भात आम्ही आंदोलनं आणि आमचा पाठिंबा चालू आहे। दीपक गुप्ताला आतापर्यंत मिळालेले जे लोक आहे अतूनअतू खैरेच मिळाले, आता त्याला ओरिजिनल दलित पॅन्थर ज्याला म्हणता ते पॅन्थर अनिल भाऊच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून मिळाले, याने त्याची नोंद घ्यावी, प्रशासनाने लवकरात लवकर त्याला जिल्हा 2 वर्षा जिल्हा बंदी करण्यात यावी, अंगरक्षक काढण्यात यावे अशी आमची प्रमुखांनी मागणी। माझं नाव मिलिंद सोनोने, RPI युवक महानगर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी, तसेच आमचे कार्य अध्यक्ष सागर भाऊ सपकाळे, उप युवक महानगर अध्यक्ष अविनाश पारदे, संघटक युवक अध्यक्ष आमच्यासोबत अक्षय मेघेजी आहे, आमचे सामाजिक कार्यकर्ता रिपब्लिकनचे युवक नेते मुकेश सपकाळे, अशा पद्धतीने आम्ही ह्या 5-6 लोकांना आम्ही सोशल डिस्टन्स पाळतो, लोकशाही मार्गाने आजचा आम्ही आंदोलन करतो आहे।